यांचा स्वप्नातील भव्य जलसंवर्धनाचा प्रकल्प म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण. काय आहे या धरणाचा इतिहास पाहायला विसरू नका. येत्या 26 जून रोजी राजर्षी शाहू जयंती दिनी फक्त आणि फक्त आपल्या बीपीएन वरती. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गेले 2 दिवस महाराष्ट्राला राजकीय भूकंपाच्या छायेत ठेवले आहे. शिंदे यांच्या सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर गेले आहेतच, पण शाहूवाडी विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे देखील नॉट रिचेबल राहिल्याने चर्चेला ऊत आला होता. बीपीएनने पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपण फिरायला गेलो होतो असे स्पष्टीकरण देऊन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत असे सांगितले. ऐकूया आमचे प्रतिनिधी रमेश डोंगरे आणि सत्यजित पाटील यांचा हा संवाद. नाही, शिवसेनेसोबत म्हणजे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आम्ही आहे. तेच म्हणलं डॉक्टर शांत होईल. पण खरी शिवसेनेची उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहणार नाही. आपण नॉट रिचेबल होता 4 दिवस म्हणून म्हटलं. बरं, ठीक आहे. पण आमची माजी आमदार आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शावडी तालुक्यातील लोकांचा खूप छान आहे. त्याबद्दल आपलं मत काय आहे नेमकं? आपण कुणाच्या बाजून आहात काय? आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने. बर 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 बर. मग हे पेल्यातील वादळ शांत होईल असं वाटतंय तुम्हाला? जरी वादळ शांत झालं नाही झालं आणि काही परिणाम झाला तरी आम्ही पक्षासोबत म्हणजे उद्धव साहेबांसोबत राहणार. आम्ही किती मोठी किंमत आम्हाला मोजा नको निर्णयाला बदल होणार नाही. आपण शिवसेनेचे तालुका प्रमुख या नात्याने सत्यजित पाटलांनी शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहणार असं सांगितलं, याबद्दल आपली नेमकी प्रतिक्रिया काय? माजी आमदार सत्यजित पाटील आबा हे पण शिवसैनिकच आहे आणि त्यांनी सांगितलं म्हणजे त्यात काय दुजोरा देण्यासारखा विषयच नाही आणि त्यांना त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे ते शिवसेनेतच असणार आहे तुम्ही पुढे राहणार. त्याबद्दल आमचं शिवसेनेच्या वतीनं आमचं त्यांच्यामध्ये दुजोरा निश्चितच नाही, त्यांच्यावर शंका घेण्याचं कामच नाही. शिवसेनेत बंडाळी मारल्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील हे नॉट रिचेबल राहिलेले, संपूर्ण शावडी तालुक्यामध्ये एकच खळबळ माजली होती. मात्र आज बीपीएनशी बोलताना सत्यजित पाटील यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबतच आहोत अशी भूमिका स्पष्ट केल्याने शावडीतील शिवसेनेच्या बंडाळीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बीपीएनसाठी शावडीवरून रमेश डोंगरे.